हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू टॉपिक, 11th टॉपिक, एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन। तर आज आपण बघणार आहोत, नवीन टॉपिक स्टार्ट करतो आहे। 11th टॉपिक आहे कुठला, तर एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन। तर एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन या टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर जे काही फूड असतं त्याची क्वालिटी किंवा त्याचं क्वांटिटी जी काही असणार आहे ती कशा पद्धतीने वाढवली जाते, एनहान्समेंट म्हणजे काय तर वाढवली जाते। तर त्याच्यासाठी वेगवेगळे आपल्याला जे काही टाईप्स आहेत, मेथड्स आहेत, त्या आपण पुढे पुढे पाहणार आहोत। तर हे जे एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन कशासाठी केलं जातं, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघतो की पॉप्युलेशन आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। ओके, तर त्या पॉप्युलेशन, वाढत्या पॉप्युलेशनला, सगळ्या लोकांना जे काही फूड आहे ते प्रॉपर प्रमाणात मिळालं पाहिजे, ह्याच्यासाठी फूड प्रोडक्शनचं एनहान्समेंट केलं जातं। ओके, तर फूड म्हणजे नेमकं काय, फूडची डेफिनेशन काय आहे। फूड, इट कॅन बी डिफाईन्ड ॲज एनीथिंग सॉलिड ऑर लिक्विड विच व्हेन स्वॅलोड, डायजेस्टेड अँड ॲसिम्युलेटेड इन द बॉडी, कीपिंग अस वेल। ओके, तर फूडची डेफिनेशन काय आहे, तर अशी एक गोष्ट जी की काय असते, सॉलिडसुद्धा असते आणि लिक्विडसुद्धा असू शकते। आणि ती काय होतं, आपण जेव्हा कंझ्युम करतो किंवा आपण खातो किंवा पितो, त्याच्यानंतर ती बॉडीमध्ये गेल्यावरती काय होतं, स्वॅलो होतं, विरघळून जातं, डायजेस्ट होतं, पचन होतं आणि ॲसिम्युलेट म्हणजे काय, तर त्याचं आपल्याला जे यूजफुल कंटेंटमध्ये गरजेचं असतं त्याच्यामध्ये ते कन्वर्ट होतं। जसं की आपल्या बॉडीमध्ये ब्लड तयार होतं, तर ते ब्लड कसं तयार होतं, आपण काय ब्लड खातो का किंवा पितो का, त्याच्यामुळे डायरेक्टली ब्लड येतं नाही ना। तर जे काही फूड खातो ते ॲसिम्युलेट होऊन त्याच्यापासून ब्लड तयार होतं आणि ह्याच्यामुळे काय होतं, तर आपण वेल राहतो, चांगले राहतो। समजा आपण एखादा दिवस काहीच खाल्लं नाही पूर्ण दिवसभर, तर काय होतं, लगेच आपल्याला मरगळी येते किंवा एकदम खूप वीकनेस येतो। हां, तर मग ते कशामुळे होतं, तर हे जे काही फूड असतं ते आपल्या बॉडीसाठी डेली खाणं गरजेचं असतं। ओके, नेक्स्ट काय आहे, तर इम्प्रूव्हमेंट इन फूड प्रोडक्शन। तर फूड प्रोडक्शनमध्ये इम्प्रूव्हमेंट का केली गेली, टू मीट इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड देअर इज नीड फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ फूड प्रोडक्शन बोथ क्वांटिटी वाईज अँड क्वालिटी वाईज। तर जसं की फूडची डिमांड वाढत चालली आहे कशामुळे, तर पॉप्युलेशन वाढत चालली आहे, त्या पॉप्युलेशनसोबत फूडची डिमांडसुद्धा वाढणार आहे। जसं की लोकसंख्या वाढते तर त्या प्रत्येक लोकांना फूड मिळालं पाहिजे, म्हणून फूडची डिमांड काय होती आहे, इन्क्रीज होत चालली आहे दिवसेंदिवस। तर हे जे काही डिमांड इन्क्रीज झाली आहे, तर ते पूर्णपणे सगळ्यांना मिळण्यासाठी फूड प्रोडक्शनमध्ये इम्प्रूव्हमेंट केली जाते, चांगले पद्धतीने वाढ केली जाते। मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, दोन टाईपमध्ये इम्प्रूव्हमेंट केली जाते, कशी आहे तर क्वांटिटी वाईजसुद्धा आणि क्वालिटी वाईजसुद्धा। क्वांटिटी वाईज म्हणजे काय, तर जास्त प्रमाणात फूड प्रिपेअर केलं जातं, आणि क्वालिटी म्हणजे काय, तर त्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीची असते। जसं की फॉर एक्झाम्पल, आता सगळ्याच लोकांना सगळंच फूड खायला मिळत नाही, तर असे ठराविक पदार्थ किंवा समजा फॉर एक्झाम्पल राईस घेतला, तर त्या राईसमध्ये एनहान्समेंट केले किंवा त्या राईसमध्ये इम्प्रूव्हमेंट करून त्याच्यामध्ये त्याची क्वालिटी वाढवली, जेणेकरून काही लोकं जी असतील फक्त राईसच खातात, तर त्या लोकांसाठी त्या राईसमधून त्यांना सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट, बॉडीला लागणारे जे काही गरजेचे
न्यूट्रिएंट्स असतील, विटॅमिन्स असतील, प्रोटीन्स, ते सगळं त्यांना त्या राईसमधून मिळू शकतं. अशा पद्धतीने क्वांटिटी वाईज आणि क्वालिटी वाईज असं दोन टाईपमध्ये फूडची जी काही असेल, फूड प्रोडक्शनची इम्प्रूव्हमेंट केली जाते. तर ह्याच्यामध्ये काय आहे, प्लांट ब्रीडिंग अँड ॲनिमल ब्रीडिंग हेल्प अस टू इन्क्रीज द फूड प्रोडक्शन. काय आहे म्हटलं आहे, प्लांट ब्रीडिंग आणि ॲनिमल ब्रीडिंग म्हणजे प्लांटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी तयार करून त्यांच्यापासून जे काही प्रोडक्ट असतील ते घ्यायचे, आणि ॲनिमलच्या वेगवेगळ्या ज्या काही व्हरायटी असतील त्यांच्यामधून जे काही चांगल्या चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट असतील ते अजून चांगल्या प्रकारे आपण ह्या टेक्निक थ्रू काय करू शकतो, मिळवू शकतो. इट इज नेक्स्ट पॉइंट काय आहे तर बायोफोर्टिफिकेशन. काय आहे बायोफोर्टिफिकेशन? बायोफोर्टिफिकेशन म्हणजेच काय, डेफिनेशन काय आहे बायोफोर्टिफिकेशनची? इट इज अ मेथड इन विच क्रॉप्स आर प्रोड्यूस फॉर हॅविंग हायर लेवल ऑफ विटॅमिन्स, मिनरल्स अँड फॅट्स. बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय केलं जातं, तर जे काही क्रॉप्स असतील त्यांच्यामध्ये हाय लेवलचे विटॅमिन, मिनरल आणि फॅट्स तयार केले जातात, जेणेकरून काय असं असतं तर जे काही क्रॉप तयार होईल, जे काही त्या क्रॉपमधून मिळणारे जे काही प्रोडक्ट असतील, तर त्या प्रोडक्टमध्ये काय असणार आहे, हाय लेवलचे विटॅमिन, मिनरल आणि फॅट्स असणार आहे, जेणेकरून आपण ते थोड्या प्रमाणात जरी खाल्ले तरी त्याच्यामधून आपल्याला काय होऊ शकतं, जास्त चांगल्या प्रकारचे न्यूट्रियंट मिळू शकतात, जसं की विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, फॅट्स आहेत, एक्सेट्रा, आणि अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या की आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्या फूडमधून मिळू शकतात. तर ते जे काही फूड तयार केलं जातं त्या फूडला काय त्या प्रोसेसला काय म्हणतात तर बायोफोर्टिफिकेशन. इट गिव्ज बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. तर हे काय होतं, ह्याच्यामुळे बायोफोर्टिफिकेशनमुळे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जी असते ती बेटर होते, चांगल्या प्रकारे वाढते. जसं की आपण आता बघतो वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोडक्ट्स येतात, जसं की म्हटलं तर शुगर फ्री टॅबलेट्स असतात त्या, किंवा शुगर फ्री शुगर असते ज्याच्यामध्ये त्याची टेस्ट कशी असते, शुगरसारखी असते पण ती एक्झॅक्ट शुगर नसते. ती कशी कोणासाठी असते तर जे डायबेटीस पेशंट आहेत त्यांच्यासाठी, का तर त्यांच्या बॉडीमध्ये शुगर जास्त वाढू नयेत म्हणून, आणि त्यांना असं एकदम पण गोड न खायला नको मिळायला, ह्याच्यामुळे ते काय केलं जातं तर ती शुगर तयार केली जाते, जेणेकरून काय होतं तर त्याच्यामध्ये शुगर नसते पण ती स्वीट असते. ओके, त्याच्यानंतर अजून आपण बघितलं तर न्यूट्री चॉईस बिस्किट्स असतात वेगवेगळे, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या की बायोफोर्टिफिकेशन थ्रू तयार केल्या जातात. तर नेक्स्ट काय आहे, ऑब्जेक्टिव्ज ऑफ बायोफोर्टिफिकेशन. फर्स्ट काय आहे, प्रोटीन कंटेंट अँड क्वालिटी. तर त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट वाढवलं जातं, क्वालिटी वाढवली जाते त्या प्रोटीनची. त्यानंतर ऑइल कंटेंट अँड क्वालिटी, ऑइल कंटेंट आणि क्वालिटी वाढवली जाते. त्यानंतर काय केलं जातं, विटॅमिन कंटेंट वाढवलं जातं. त्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट कंटेंट अँड क्वालिटी. तर वेगवेगळे कंटेंट आहेत, जसं की प्रोटीन आहे, ऑइल आहे, विटॅमिन आहे, मायक्रोन्यूट्रियंट आहेत, यांचे कंटेंट पण वाढवले जातात आणि त्याचं क्वालिटी पण चांगल्या प्रकारे केली जाते बायोफोर्टिफिकेशन थ्रू. तर इथे आपल्याला एक्झाम्पल्स सांगितलं, सम एक्झाम्पल्स ऑफ बायोफोर्टिफिकेशन. फर्स्ट आहे फोर्टिफाईड मेज हॅविंग ट्वाईस द अमाऊंट ऑफ अमिनो ॲसिड, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. तर जे फोर्टिफाईड मेज आहे, मेज म्हणजे काय, कॉर्न किंवा मका, जो काय केला जातो त्याच्यामध्ये लायसिन आणि ट्रिप्टोफॅन हे प्रोटीन ऑलरेडी असतात. अमिनो ॲसिड्स जे आहेत, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन हे ऑलरेडी त्या मेजमध्ये असतात, ही त्याची चांगली क्वालिटी आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, फोर्टिफिकेशन करून त्याची अमाऊंट ट्वाईस केली जाते, म्हणजे डबल केली जाते.
जेणेकरून काय मिळणार आहे, तर आपल्याला हे जे अमिनो ॲसिड्स आहेत, लायसिन्स अँड ट्रिप्टोफान, हे आपल्याला थोड्या फूडमधून सुद्धा जास्त मिळणार आहेत. त्यानंतर सेकंड आहे व्हीट. गव्हाची एक व्हरायटी आहे कुठली, ॲटलास 66, हॅज अ हाय प्रोटीन कंटेंट अँड आयन फोर्टिफाईड राईस हॅव 5 times मोर आयन आर डेव्हलप. तर जो व्हीटची व्हरायटी आहे ॲटलास 66, ह्याच्यामध्ये काय आहे, हाय प्रोटीन कंटेंट आहेत आणि आयन फोर्टिफाईड राईस जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, नॉर्मल राईसमध्ये जेवढं आयन असतं त्याच्यापेक्षा 5 times मोअर आयन त्या ह्या ज्या आयन फोर्टिफाईड राईस आहेत त्या राईसमध्ये असतं, त्या तांदळामध्ये असतं. आणि आयन कशासाठी यूजफुल असतं, तर आपलं जे काही हिमोग्लोबिन असतं ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आयनचा यूज होतो. व्हेजिटेबल क्रॉप्स लाईक कॅरट अँड स्पिनॅच हॅव मोअर व्हिटॅमिन ए अँड मिनरल्स. तर व्हेजिटेबल क्रॉप्स तयार केले कुठले, तर कॅरट और स्पिनॅच यांच्यामध्ये काय केलं, तर व्हिटॅमिन ए आणि मिनरल जास्त प्रमाणात वाढवले. व्हिटॅमिन सी एनरिच बिटर गर्ड टोमॅटो हॅव बीन डेव्हलप बाय IARI. तर असे वेगवेगळ्या व्हरायटी बायोफोर्टिफिकेशन थ्रू तयार केले गेले, जेणेकरून काय होईल, तर कमी फूडमध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात न्यूट्रिटिव व्हॅल्यूचं जे काही प्रोडक्ट असेल ते आपल्या बॉडीमध्ये जाणार आहे. ओके, थँक्यू.